कोपरगाव तालुक्यामध्ये 72वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शासकीय ध्वजारोहण तहसीलदार किशोर कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भरत मोरी यांच्या पोलीस पथकानं ध्वजाला मानवंदना दिली, तर डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी समूह गायन सादर केलं. या कार्यक्रमाला आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, पंचायत समिती सभापती अनुसया होन, राजेंद्र जाधव, नगरसेवक स्वप्नील निखाडे, जनार्दन कदम, संदीप वरपे, डॉक्टर अजय गर्जे, संजय काळे, संभाजी काळे, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, प्रवीण लोखंडे, नायब तहसीलदार शिवाजी सुसरे, वनविभागाचे संतोष जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय कार्यालयांचे प्रमुख यांच्यासह नागरिक, शिक्षक, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. दरम्यान शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सामुदायिक ध्वजारोहण बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते, तर पंचायत समितीमध्ये सभापती अनुसया होन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. काँग्रेस कमिटी या ठिकाणी राजेंद्र जाधव, भाजपा कार्यालयामध्ये शरद थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आमदार स्नेहलता कोल्हे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आज तमाम जनतेला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. व आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलं आणि बऱ्याचशा सैनिकांनी जीवाचं बलिदान दिलं, त्या सर्व बांधवांना मी नतमस्तक होते. आणि त्यांच्यामुळेच आज आपण या देशामध्ये स्वातंत्र्याचे दिवस अनुभवतो आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपल्या सगळ्यांसाठी हा राष्ट्रीय सण आहे. आणि सर्वांना मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देते. तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिकांना 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन चिर सर्व तालुक्यातील जनतेला याद्वारे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची परिस्थिती कायम ठेवून सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.